नमस्कार, अनुमधु किचन मध्ये आज आपण हिवाळ्यात आवर्जून बनवला जाणारा पौष्टिक आणि खमंग कोथिंबीरचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। कमी साहित्यात अगदी झटपट होणारा हा कोथिंबीर पराठा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता। खूपच चविष्ट लागतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीरचा पराठा बनवण्यासाठी इथे मी हिरवीगार ताजी कोथिंबीरची जुडी घेऊन कोथिंबीर अशा पद्धतीने निवडून घेतली आहे। त्यानंतर मग कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे। आता एका बाउलमध्ये घेऊया 2 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने 1/2 कप बेसन पीठ घेतलं आहे। त्याचसोबत 1 मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे। तर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घेतली। आता यात काही मसाले ऍड करू। 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, 1/2 चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओवा। ओवा हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद या पराठ्यामध्ये खूप छान येतो। चवीनुसार मीठ घालायचंय। सोबतच 2 मोठे चमचे फ्रेश दही घालायचं। दह्यामुळे पराठा छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत तयार होतो। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर 2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चपाती प्रमाणे कणिक मळून घ्यायचे। तर हे पहा, कणिक मळून झालीये। पिठावर थोडस 1 चमचा तेल घालून पुन्हा एकदा पीठ मळून घेऊ। त्यानंतर यावर झाकण ठेवून कणिक 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देऊ। तर इथे साधारण 10 मिनिटं झाली, पीठ छान सेट झालंय। आता हाताला तेल लावून पिठाचे छोटे छोटे एक समान गोळे करून घेऊयात। चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा लहान गोळा करून घ्यायचाय। तर इथे मी पिठाचे एक समान 8 गोळे करून घेतलेत। आता एक एक करून हे गोळे लाटून घेऊ। पराठा लाटताना आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे जेणेकरून पराठा पोळपाटाला चिकटणार नाही। पराठे लाटताना हलक्या हाताने लाटायचे, जास्त जोर देऊन पराठा लाटायचा नाही। जेवढं शक्य होईल तेवढे हे पराठे पातळ लाटून घ्यायचे आणि अलटून पलटून दोन्ही बाजूनी एक समान होईल असा लाटून घ्यायचंय। तर हे पहा, इथे पातळ पराठा लाटून झालाय। आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीत अजून एक पराठा लाटून दाखवते। हा कोथिंबीर पराठा तुम्ही चपाती प्रमाणेही लाटू शकता। पुरी प्रमाणे पराठा लाटल्यावर याला तेल लावून यावर सुकं पीठ टाकायचं। त्यानंतर फोल्ड करून यालाही तेल व पीठ टाकून त्रिकोणी आकारात फोल्ड करायचा आणि हाही पराठा गोलाकार लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पराठा लाटला तर आणखी सॉफ्ट आणि मऊ तयार होतो। पराठा लाटताना हलक्या हाताने कडेकडेने एकसारखा पराठा लाटून घ्यायचाय। दोन्ही पैकी एक कोणतीही तुम्ही पराठा लाटण्याची पद्धत वापरू शकता। तर हे पहा, इथे पराठे लाटून झालेत। आता हे भाजून घेऊयात। त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाला की तव्याला थोडस तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे पराठा तव्याला चिकटत नाही। आता पराठा भाजून घेऊया। मध्यम ते फुल गॅसवर पराठा भाजून घ्यायचंय। अलटून पलटून चपाती प्रमाणे दोन्ही बाजूनी पराठा भाजून घ्यायचा। एका बाजूनी पराठा भाजला की याला तेल तूप किंवा बटर लावून दुसऱ्या बाजूनीही खरपूस खमंग पराठा भाजून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व पराठे खमंग असे भाजून घेऊयात। थंडीच्या दिवसांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे पौष्टिक खमंग कोथिंबीरचे पराठे नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी तयार झाले आहेत। कोथिंबीरचा पराठा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता। मस्त टेस्टी लागतात। लहान मुलांना तर हे कोथिंबीरचे पराठे खूपच आवडतील। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।